ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळ यांना निमंत्रण पाठवलंय. ईमेलद्वारे भुजबळांना हे निमंत्रण पाठवलंय. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही 25 जुलैला मुंबई चैत्यभूमीमधून सुरू होणार आहे. कुलाबा मतदारसंघामध्ये शिवसैनिकांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा रोखला. स्थानिक विभाग अध्यक्ष दिलीप नाईक यांना हटवा आणि दक्षिण मुंबईला वाचवा अशी मागणी या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढवण्याची मागणी केली आहे. 10,000 काहीच होत नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी अजित पवारांकडे व्यथा मांडली. यावेळी अजित पवारांनी सर्व व्यथा ऐकून घेतली. शरद पवारांवरील टीकेनंतर अजित पवार गटाचे विलास लांडे यांनी भाजपला समज दिली आहे. शरद पवारांवरील टीकेमुळे विधानसभेमध्ये भाजपला फटका बसू शकतो असं विलास लांडे म्हणालेत. शरद पवारांवर टीका करण्याची चूक पुन्हा करू नका असं पत्र विलास लांडेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलं. युपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी आणि त्यांच्या विभागाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. सोनी यांनी 6 वर्ष टर्म शिल्लक असताना तडकाफडकी राजीनामा दिला. पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सोनींनी हा निर्णय घेतल्यानं चर्चांना उधाण आलं. खासदार रवींद्र वायकरांनी मुंबई विमानतळ शेजारच्या झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. झोपडपट्टीचं पुनर्वसन करणं हे गरजेचं आहे. झोपडपट्टीतल्या कचऱ्यामुळे विमान उड्डाणांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी लोकसभेमध्ये म्हटलंय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मराठी भाषा प्राचीन असून तिचे वय हे 2000 वर्षांपूर्वीचं आहे आणि त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा असं त्यांनी लोकसभेत मत मांडलं. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं सांगितलंय. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का असा प्रश्न विचारला होता आणि त्याला सरकारकडून नकारात्मक लेखी उत्तर मिळाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळू नये म्हणून विरोधक त्यांची फसवणूक करतात असा आरोप यवतमाळचे भाजपा आमदार अशोक उईके यांनी केला. विरोधक जाणीवपूर्वक चुकीचे फॉर्म भरून भगिनींना अपात्र ठरवतात असं देखील उईके म्हणाले. तृतीयपंथीयांनी सरकारकडे लाडका योजनेची मागणी केली आहे. चंद्रपूरमध्ये मनसेच्या पुढाकारानं तृतीयपंथीयांच्या संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. राज्यामध्ये बहीण भावांसाठी सरकारी योजना सुरू झाल्या आणि त्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांनी सुद्धा अशा प्रकारच्या योजनेची मागणी केली आहे. बहिणींनो आता विधानसभेला लक्षात ठेवा नाहीतर लाडकी बहीण योजना बंद पडेल असं महत्वाचं विधान अजित पवारांनी पारनेरमध्ये केलंय. अजितदादांचा वादा आहे ही योजना बंद पडू देणार नाही मात्र महायुतीच्याच उमेदवारांना तुम्हाला निवडून आणावं लागेल असं आवाहन अजित पवार यांनी केलंय. आरएसएसच्या शाखेमध्ये सहभागी होण्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांवरील बंदी केंद्र सरकारनं हटवली आणि या निर्णयामुळे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी संताप व्यक्त केलाय. सरकारी कर्मचाऱ्यांनी निष्पक्ष राहिलं पाहिजे. निवृत्तीनंतर त्यांनी आरएसएसचं काम करावं असा सल्ला थरूर यांनी दिलाय. लातूरच्या उदगीर इथल्या बुद्धविहाराचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 30 जुलैला करण्यात येणार आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री शिंदे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंची मागणी मान्य केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयानं लाखो मराठा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. 2024-25 या वर्षासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारनं वाढवली आहे. अर्ज केल्यापासून 6 महिन्यांपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. धाराशिवमध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे असा निर्धार मराठा आंदोलकांनी केलाय. शहराजवळच्या हातलाई तलावामध्ये मराठा आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलंय. राज्यातलं सामाजिक वातावरण बिघडलं असताना शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी यावर बोललं पाहिजे असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलंय. पवारांना आरक्षण द्यायचं नाही त्यांना मराठा ओबीसी वाद लावायचा आहे असा आरोप भाजपचे ओबीसी नेते आमदार परिणय फुके यांनी केलाय. नीट प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे. 44 विद्यार्थ्यांना हे बोनस मार्क दिले त्यामुळे 4.2 लाख उमेदवारांचं नुकसान झाल्याचं याचिकाकर्त्यांनी मत मांडलं होतं. आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. नीट यूजी परीक्षा पुन्हा होणार की नाही याबाबत कोर्ट काय निकाल देतं याकडे हे लक्ष आहे. विमा कंपनीची भाजप साटलोटं असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलाय. अकोल्याच्या पातूर इथल्या अनेक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानीचा परतावा मिळालाय त्यामुळे आक्रमक झालेल्या देशमुखांनी विमा कंपनीसह भाजपवर टीका केली आहे.
जालन्यातल्या काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह महापालिकेमध्ये ठिय्या आंदोलन केलं. नागरिकांना सुविधा मिळत नसून देखील महापालिकेनं कोणतीही दखल घेतली नाहीये आणि त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महापालिकेची ग्रामपंचायत म्हणून घोषणा करा अशी मागणी गोरंट्याल यांनी केली आहे. वाशिममधल्या लोणीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जनविचार स्वाभिमान यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सोयाबीनच्या भावामध्ये वाढ, पीक विम्याचे पैसे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त अशा मागण्यांसाठी यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. अंशतः अनुदानित शिक्षकांना विना अट प्रतिवर्षी अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. शिक्षक समन्वयक संघटनेनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर विरोधात अमरावतीमध्ये प्रहार संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं. पूजा खेडकर यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी यावेळी प्रहारने केली आणि या प्रकरणामध्ये सखोल चौकशीची मागणी देखील करण्यात आली. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाले. तहसील कार्यालयासमोर शेतकरी शेतमजुरांनी 2 तास चक्काजाम आंदोलन केलं. मनरेगाच्या माध्यमातून विहिरीचं बांधकाम पूर्ण होऊन अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत त्यामुळे आंदोलन करण्यात आलं. अंबरनाथमध्ये जनसुरक्षा विधेयकाला विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली. या संघटनेनं तोंडाला काळी पट्टी बांधून तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी सरकार आमचा हक्क आणि आवाज दाबण्याचं काम करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. इंदापूर तालुक्यातल्या मुस्लिम जमातकडून तहसील कार्यालयावर काळ्या फिती बांधून मुखमोर्चा काढण्यात आला. गजापूर हिंसाचार प्रकरणामध्ये चौकशीची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. नाशिकच्या देवळातला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना विक्रीसाठी राज्य सरकारनं निविदा काढली आणि याला विरोध करण्यासाठी उमराणे बाजार समितीचे सभापती उद्या आंदोलन करणार आहेत. कारखाना पुन्हा सभासदांना चालवण्यासाठी द्यावा या मागणीसाठी आंदोलन केलं जाणार आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला इथल्या प्रहारच्या दिव्यांग क्रांती संस्थेनं महापालिकेवर धडक मोर्चा काढला. दिव्यांगांना बेरोजगार भत्ता, घरकुलाचं बांधकाम, वार्षिक पेन्शन योजना अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. नवी मुंबईच्या दिघा ईश्वरनगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यांविरोधात झंडूबाम आंदोलन केलं. ईश्वरनगर झोपडपट्टी भागामध्ये रस्त्यावर अनेक खड्डे पडले. महापालिकेचा निषेध करत खड्ड्यांमधून जावा, झंडूबाम लावा अशा घोषणा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिल्या. राज्यातल्या 21,700 महसूल कर्मचारी विविध मागण्या 8 दिवसांपासून संपावर जात आहेत आणि मात्र अद्याप ह्या संप सुरू. महसूल मंत्र्यांनी मंत्रालयामध्ये महसूल कर्मचारी संघटनेला चर्चा करण्यासाठी बोलवले. मात्र चर्चेमध्ये मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. साताऱ्यामध्ये निर्यात बंदीच्या विरोधात शेतकरी नेते रघुनाथदादा आक्रमक झाले. 9 ऑगस्टला विधानभवनावर ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचं रघुनाथदादा पाटलांनी म्हटलंय. शेतकरी ट्रॅक्टर आणि त्यांच्या गायगुरांसह महसूल आयुक्तासमोर धरणं आंदोलन करणार असल्याचं पाटलांनी म्हटलंय.